हरिजी पंड्यासमवेत, कारण त्यांनी सांगितलं की कर्जत म्हटल्यानंतर आणखी काही चांगल्या गोष्टी आहेत कर्जतमध्ये. तर मी त्यांना सांगितलं की कर्जत ही मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळखली जायची, कर्जत ही कबड्डीची पंढरी म्हणून ओळखली जायची, परंतु आता कबड्डी थोडीशी दूर गेले आणि कर्जतमध्ये आता क्रिकेटचं हे वटवृक्ष मात्र फोपावलेलं दिसतंय आणि त्याच वटवृक्षाचा एक फळ म्हणजे ही स्पर्धा. फुंडे टीमचा 12th मंथ लास्ट कॉल तुमच्यासाठी. यस, गोलंदाज तयार, पहिले षटक. पंचांकडून इशारा मात्र येतो वाईट, सो एक्स्ट्राच्या स्वरूपात. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे अविनाश कडू आणि नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज आहे तो मात्र विश्वास पाटील. विश्वास पाटील वरती खूप मोठी दारुमदार. अविनाश चांगल्या टचमध्ये आहे, खूप चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बाहेरच्या दिशेचं वळण घेतोय. सत्यम पहिलं षटक मात्र फेकतोय तो. सत्यम पहिला चेंडू वाईड होता, एक धाव संख्या धाव फलकावरती आहे. स्विंग एन एमएस बॅट जोरदार फिरवतोय, परंतु चेंडूच्या लाईन मध्ये न येता हा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला फलंदाज अविनाश कडू कडून, परंतु चेंडूला वळण पहा किती मिळतंय. ही खरी खासियत या सत्यम गोलंदाजाची, डावखुरे गोलंदाज नेहमी एक नैसर्गिक देणगी प्राप्त करून जन्माला येत असतात आणि ती नैसर्गिक देणगी चेंडूला उसळी दिली आहे. आणखी एक वाईड चेंडू, धावा झाल्यात ते आता मात्र दोन. आणि मी आता पंच आपल्याला सूचना करतोय, जो 12th मंथ सांगतोय मला खारघर टीमचा, 12व्या खेळाडूकडे टी शर्ट आणि ट्रॅक नाही अभि, दोन्ही अंपायर. कारण जो 12th मन आहे खारघर टीमचा, त्यांनी मात्र मला हे सांगितलंय, सूचना केले की सो मी काहीच करू शकत नाही. पंचांकडून अनाउन्समेंट होते की 2 रनची पॅनल्टी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. खूप चांगला फटका अविनाश कडूच्या बॅट मधून येतोय, पॉवरफुल पुल या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 धावा मिळतात या चेंडूवरती. असं फुंडे टीमला वाटत असेल की समालोचक आपली फुकट्यातली पॅनल्टी देतोय की काय, परंतु असं नाहीये. आम्हालाही कोणाला पॅनल्टी द्यायची नाहीये, परंतु तुम्ही जे काही नियम आहेत त्यांची जर का पायमल्ली केली तर मात्र तुम्हाला ही पॅनल्टी देण्यात येईल आणि ही पॅनल्टी तुम्हाला देण्यात आलेली आहे. म्हणूनच मी पंचांना विचारलं आणि त्यानंतर अनाउन्समेंट केली. फटका फसलाय सत्यमचा हा चेंडू, स्वतः सत्यम चेंडू खाली येतोय आणि झेल देखील सोडतोय. एखाद्या मोठ्या स्पर्धेला खेळण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणाला पोहोचायचं असेल तर किमान मी म्हणेल की लवकरात लवकर पोहोचण्याचा नेहमी प्रयत्न करावा, कारण तुम्ही त्या क्रीडांगणावरती पोहोचण्यानंतर मात्र थोडं स्टेबल होणं गरजेचं आहे. आणि अनस्टेबल थोडंसं सिच्युएशन, जो माइंड सेटअप आहे थोडासा डळमळीत झालाय, कारण ते उशिरानं मैदानावरती पोहोचले, त्या कारणास्तव मात्र हा झेल सुटला तो अविनाशचा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या नादात फलंदाज बाद होतोय, सत्यमला ते यश मिळालं. पहिली विकेट विश्वास पाटील मात्र ठरलाय गोल्डन डकचा शिकार. थँक्यू थँक्यू. पहा स्वतः विश्वास पाटील सांगतोय की मी निश्चितच जो टर्नसाठी खेळलो होतो तो टर्न मला व्यवस्थितरित्या ओळखता आला नाही. बॅक ऑफ द हँड मात्र हा चेंडू फेकला होता असा देखील त्यानं डगआउटकडे येताना इशारा दिला. निश्चितच फटका मात्र पहिलाच रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या नादात विश्वास पाटील, महत्वाचा फलंदाज मात्र बाद होतोय.
गतवर्षी सुद्धा खारघर हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला होता, खूप चांगली कामगिरी त्याने केली होती. तिरंगा शिवकर देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलं कालच्या रात्रीमध्ये. ओमकार या वर्षीचा हंगाम गाजवलंय ओमकारनं. नुकताच ज्यांचं आगमन झालंय ते चेतनजी पवाळी साहेब, मिलिंदजी कोशे, विलासजी मोडक यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि आमच्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो ज्यांची गर्दी आता तुम्हाला वाढताना दिसेल. हळूहळू आता क्रीडांगण पॅक व्हायला सुरुवात होईल, समोरची टेकडी आता भरगच्च होईल, कारण आता सगळे घरही जेवून जेवणावरती ताव मारून उद्या सुट्टीचा दिवस आहे, आज क्रिकेटवरती ताव मारणार, रात्रभर मात्र क्रिकेटचा आनंद लुटणार. पाच ओव्हरची मॅच आहे, पाच चेंडू फेकलेत गोलंदाज सत्यमनं. खूप चांगला चेंडू पिक करता आला नाही तो फलंदाज ओमकार पाटीलला. पहिलं षटक मात्र समाप्त, 9 धावसंख्या धावफलकावरती आहे. एक षटकार आपण पाहिला अविनाश कडूच्या बॅटमधून. ओमकार या वर्षी भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि त्यानं बऱ्याचशा स्पर्धा देखील गाजवल्यात. आणि लेफ्टी बॅट्समन एक जो जेव्हा मैदानावरती खेळत असतो त्याची एक वेगळी आक्रमकता आपण नेहमी पाहत असतो. शरदजी बडेकर साहेबांना विनंती करेल की आपण, शरदजी मारुती बडेकर साहेबांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. धावा झाल्यात 9, 25 मिनिटांचा अवधी असेल तुमच्याकडे. या 25 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला तुमची इनिंग कम्प्लीट करायची आहे. जर का 25 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्ही इनिंग कम्प्लीट केली नाही तर मात्र तुम्हाला पुन्हा पॅनलाइज करण्यात येईल. 9 धावसंख्या धावफलकावरती आहे. शिवजयंती चषक ही भगवी ध्वजा फडकताना संपूर्ण क्रीडांगणावरती जाणता राजाची ध्वजा आपण पाहतोय. नऊ धावसंख्या धावफलकावरती एका विकेटचं मात्र पतन झालंय. आणि त्रिफळाचित केलं सत्यमनं, सन्माननीय पंडितनाथ शेठ वारंगे साहेबांकडून सत्यमनं त्रिफळाचित केलं. त्रिफळाचित खेळ म्हणून हे पारितोषिक आलंय. सत्यमला वारंगे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. धन्यवाद. बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट मिड विकेटला. 2 धावा मात्र इथे कंप्लीट करतायत. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 11 वरती. एक थोडीशी सावध सुरुवात आणि नाजूक सुरुवात म्हणावी लागेल. विश्वास बाद झालाय ओमकार आणि अविनाश कडू 5 चेंडूमध्ये 9 धावसंख्येचं त्याने योगदान दिलंय. गोलंदाजी करतोय तो मात्र प्रथमेश म्हात्रे. एक व्यावसायिक गुणवत्ता ठासून भरलेला हा खेळाडू. पंचांकडे अपील परंतु इम्पॅक्ट पाहतायत पंच. ऑफस्टंपच्या बाहेर आहे. बॅकअपही तितकंच उत्तम आहे. लेगबॅचच्या स्वरूपात आलेली ही एक धाव. पंच देखील इशारा करतायत ही लेगबॅचची धाव आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 12 वर. लेफ्टी बॅट्समन आणि लेफ्टी बॉलर समोरासमोर आल्यानंतर क्रिकेटचा एक वेगळा रोमांच आपण पाहतो. धावा झाल्यात 12. सेकंड ओव्हर. बॅटिंग पॉवर प्ले हे एक या स्पर्धेचं एक वैशिष्ट्यपूर्ण. ओमकार पाटीलच्या बॅटची कडा घेतले. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर झाले परंतु चेंडू गेला डिफाइन लेग रिजनमध्ये. आणखी एक चौकार. थँक्यू. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र घेण्यात आलाय फलंदाजांकडून. धावफल 16. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. वाऱ्याचा वेग अडवतोय चेंडूला परंतु आउटफील्ड खूप फास्ट आहे. उसळी घेतली चेंडूनं आणि निघून गेला तो मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी. आणखी एक चौकार. मी म्हटलं की हा खेळाडू खूप चांगल्या टचमध्ये आहे, चांगले फटकेबाजी करतोय. धावा झाल्यात आता मात्र खारघर टीमच्या 20. नुकताच ज्यांचं आगमन झालंय जे वैभवजी ढाकवळ साहेब त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल या मंचावर. शिवजयंती चषक 2019 मध्ये सहर्ष स्वागत, सुस्वागतम सर्व पाहुण्यांचं.
ओमकार पाटील अगदी एक फटका थर्डमॅन रिजन मध्ये आला, दुसरा फटका फाइन लेग रिजन मध्ये आला, रिव्हर्सच्या माध्यमातून सॉरी थर्डमॅन रिजन मध्ये आला, पहिला फटका फाइन लेग रिजन मध्ये आला, धावा झाल्या त्या मात्र 20, दुसरं षटक मात्र मार्गस्थ। बॅकअप खूप चांगला आहे, खूप चांगला चेंडू मात्र अडवलाय फाइन लेगच्या क्षेत्ररक्षकाने। एक धाव या चेंडूवरती मात्र मिळते खारघर टीमला, धावा झाल्यात 21। धाव संख्या धाव फलकावरती 21, लॉस ऑफ 1 विकेट, एक चेंडू मात्र शिल्लक या षटकातील। वेगवान चेंडू प्रथमेशचा, किती कंट्रोल आहे पहा, व्यवस्थित रित्या मात्र चेंडू वरती येऊन चेंडू मात्र अडवतोय। दोन षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला, धाव फलकावरती धाव आहेत त्या 22, खारघर टीमच्या एक गडी बाद झालाय तो मात्र निश्चितच विश्वास पाटील जो गोल्डन डकचा शिकार ठरला आणि नुकताच ज्यांचं आगमन झालंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये सन्माननीय चंद्रकांतजी शेट्टे सरांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो या शिवजयंती चषक 2019 मध्ये। आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय शिवभक्त सुदामदादा पवाळी यांचं देखील आगमन होतोय, त्यांचं मी देखील मनपूर्वक स्वागत करतो। दादांनी एक आवर्जून गोष्ट मला सांगितली, समीर तू या वर्षी गोष्ट एक विसरलास, उद्घाटन सोहळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली नाही, हे दादांचं लक्ष आहे। शिवजयंती चषक ठेवलाय मानाचा नाद नाही सुदाम पावळी दादांचा, शिवजयंती थँक यू ठेवलाय। 22 धाव संख्या आता धाव फलकावरती आहेत आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय तो किशोर घरत। गावदेवी गावठाण या टीमकडून या खेळाडूला या वर्षी तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल खेळताना। किशोरचा चेंडू पेच केला कव्हर ड्राईव्ह, चेंडू मात्र येतोय डिव्ही कव्हर मध्ये। क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रदर्शन, परंतु फुटबॉल कामी आलं नाही, चेंडू मात्र निघून गेलाय, 4 धावांसाठी चौकार। खूप चांगला फटका, या फटक्यामध्ये अजिबात रिक्स नव्हती, कार्पेटच्या साह्यानं हा चेंडू मात्र डीप कव्हरला आला, चौकार मात्र मिळाला। धावसंख्या झाली खारघर टीमची 26, गोलंदाजी करतो किशोर, बॅटिंगला येतो मात्र अविनाश। टप्पा पडल्यानंतर स्क्रीनवरती तुम्ही पाहाल की धीम्या गतीचा हा चेंडू होता आणि चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा आपण पाहिला, टप्पा पडल्यानंतर त्यानं बाहेरच्या दिशेचं वळण घेतलं, थोडासा धीम्या गतीनं मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावला तो किशोरचा। आणखी एक लेग ब्रेक स्वरूपाचा हा चेंडू, परंतु पंच इशारा करतायत की हा वाईड चेंडू। टप्पा कुठे पडला याचा अंदाज मात्र पंच बांधतायत आणि त्यानंतर मात्र चेंडूनं फिरकी कुठे घेतली या गोष्टीचा विचार करून मात्र पंच वाईड घोषित करतायत। अतिरिक्त धाव 27, 27 धावा पाहुणे या मंचावरती उपस्थित झालेत, त्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय दादांच्या वतीनं कडाव टीमच्या वतीनं। खूप चांगला चेंडू, अगोदरचे दोन चेंडू धीम्या गतीचे, हा चेंडू मात्र जलद गतीचा होता। क्रिकेटमध्ये गोलंदाज व्हेरिएशन करणारा असावा आणि व्हेरिएशन करणारा गोलंदाजच या जलदगती क्रिकेटमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवू शकतो आणि त्याचं एक उत्तम उदाहरण मैदानावरती आहे किशोर घरत। आणखी एक लेग ब्रेक, फसवा चेंडू, फलंदाज बाद अविनाश कडू। थँक्यू।
एक साधा आणि सोपं वाक्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं भविष्य जाणलं होतं, तुम्ही त्यांचा इतिहास कदापि विसरू नका. आणि हेच आयुष्यभर मात्र लक्षात ठेवा. नेक्स्ट मॅच पेन कलवे विरुद्ध तुर्भे, एकीकडे रायगड भूषण सुशांत मोकल आणि त्यांच्या विरोधात भूषण पाटील तुर्भे. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी जरूर यायचं. ही इनिंग कम्प्लीट होण्याच्या अगोदर तुर्भे आणि पेनमधील कलवे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. 27 धावा झाल्यात, 2.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी करतोय किशोर. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय तो सुनील कडू. हा चेंडू खूप चांगला फटका, कॅरिबियन स्टाईल शॉट, कोणत्याही पदला लिथ्य नाहीये, फक्त चेंडूला दिशा दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. एकच धाव या चेंडूवरती मात्र मिळते. खारघर टीम मात्र जाऊन पोचले 28 वरती. कदाचित या फटक्यावरती सुनील कडूला ताकद द्यायची होती, परंतु ती ताकद लावता आली नाही, फक्त त्यानं दिशा दिली. जर का ताकद लावली असती तर निश्चितच हा रिझल्ट चौकारामध्ये देखील पाहायला मिळाला असता. एकच धाव मिळते, धावसंख्या झाली ती 28. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक संपूर्ण क्रीडांगणभर. लेफ्टी बॅट्समन ओमकार इथे किशोरचा चेंडू. पहा खेळपट्टीवरून किती उसळी घेतली या चेंडून, पंच वाईड घोषित करतायत. वन बाउंडचा देखील इशारा, वाईड प्लस 4, अशा 5 धावा. धावफलक जाऊन पोचलंय 33 वरती. ही धावसंख्या या अतिरिक्त धावा मात्र त्रस्त करतायत फोंडे टीमला. स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक वर्ग बसलेत त्यांना विनंती करतोय आपण बाजूला व्हायचंय. हा वेगवान चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू गेलाय. एक धाव फक्त मिळेल, कन्वर्ट केला चेंडूला. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत 34. ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती जाईल, ड्रिंक्स ब्रेक मात्र घेतला जाईल. 34 धाव आहेत, पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा आपण सन्मान करतोय. मी विनंती करतोय आमचे आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय पंढरी दादा वारंग यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मी विनंती करतोय पंढरी दादा वारंग यांना की आपल्या शुभ हस्ते ज्या राजाच्या जयंती निमित्तानं ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. या स्पर्धेचं नावच आहे शिवजयंती चषक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याची मी विनंती करतोय पंढरी दादा वारंग यांना आणि सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की आपण अगदी व्यासपीठावरती या कार्यक्रमासाठी यायचंय. ज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावरती काटा उभा राहतो, ज्यांच्या नुसत्या नामघोषानं नवचैतन्य प्राप्त होतं गेले 389 वर्ष, सह्याद्रीच्या माथ्यावरती तळपणारा क्रांती सूर्य, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊने दिलेला युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मात्र इथे पुष्पहार अर्पण केला जातोय. एकदा जोरदार घोषवाक्य आपण म्हणूया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी धन्यवाद. हॅलो, ती फटाक्यांची माळ लावू नका अशी सूचना होत आहे सुदर्शन, कारण त्याचा धूर झाला तर निश्चितच व्यासपीठावरती येऊ शकते, म्हणून आपण थोडं थांबवतोय. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावफलक येते मात्र 34. मी विनंती करेल दादांना की आपल्या शुभ हस्ते पंढरी दादा वारंग यांचं या मंचावरती आगमन झालंय, आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय पंढरा दादा वारंगे यांचं या ठिकाणी सन्मान होतोय दादांच्या वतीनं. त्यानंतर मी विनंती करेल दादांना की आपल्या शुभ हस्ते सुनील दादा खरे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा देखील सन्मान आपण करावा. मॅच चालू आहे, गुणलेखकाला विनंती करेल की आपण
माझ्यापर्यंत माहिती पोहोचवावी. सुनील दादा खरे यांचं आगमन झालंय, त्यांचाही सन्मान मंचावरती होतोय. त्यानंतर मी विनंती करेल दादांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय संतोषवीर भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करावा. त्यानंतर मी विनंती करेल दादांना की आपल्या शुभ हस्ते अविनाश दादा पवार यांचं देखील आगमन झालंय, त्यांचा आपण सन्मान करावा. अविनाश दादा पवार सन्माननीय अविनाश दादा पवार यांचं आगमन झालंय, त्यांचाही सन्मान या मंचावरती होतोय. दादांच्या शुभ हस्ते. स्कोर झालाय तो मात्र 36 खारघर टीमचा. प्रदीपजी सुरखादे साहेब देखील या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय. प्रदीपजी सुरखादे साहेब त्याचबरोबर सन्माननीय विलासजी खरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय दादांना. स्कोर कार्ड खारघर टीमचं आहे ते मात्र 37.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. विलासजी खरे साहेबांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर महेशजी नरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय दादांना. सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर चेतनजी म्हसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करावा. महेश नरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. चेतनजी म्हसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेश घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश सोलसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय दादांना. त्याचबरोबर योगेशजी काठावळे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय दादांना. पुनश्च आपण जाऊया स्कोर कार्ड कडे. धावसंख्या झाली 38 खारघर टीमची. चौथं षटक चालू आहे. प्रथमेश म्हात्रे वैभव ढाकवळ यांचं देखील आगमन झालंय, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय दादांना. हा चांगला चेंडू. ओमकार विरुद्ध प्रथमेश ही बॅटल याची खूप चर्चा चालू होती आज संपूर्ण व्हॉट्सअपला. प्रथमेश एक गुणवंत नामवंत खेळाडू आणि या वर्षीचा हंगाम गाजवणारा ओमकार पाटील या दोघांच्या दरम्यान चालू असलेलं हे युद्ध मैदानावर. प्रथमेचा चेंडू कन्वर्ट करायचा होता, वेगवान चेंडू. पंचांचा इशारा अपेक्षित आहे, पंच इशारा करतायत की वाईट प्लस 4. कंट्रोल नाहीये चेंडूंवरती. आणखी अतिरिक्त धावा दिल्या जात आहेत फुंडे टीमकडून आणि या एक्स्ट्राच्या धावा मात्र त्रास देणार आहेत फुंडे टीमला. धावसंख्या झाले 43. सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले. मी मनापासून आभारी या सर्व पाहुण्यांचा. दादांच्या वतीनं मी तुमचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद, आपण आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला. आणि पुनश्च आमची उकरूळमध्ये कधी भेट होत नाही, कार्यक्रमाच्या निमित्तानं पंढरीनाथ दादांची माझी नेहमी भेट होते. सो धन्यवाद दादांचं मी मानेल, सुदामदादांचं की आमची भेट घडून आणल्याबद्दल. थँक्यू. धावसंख्या झाली ती मात्र 43. षटक इथे कम्प्लीट झालंय. 4 ओव्हरचा इथे खेळ समाप्त झालाय. 43 धावा झाल्यात. आता अंतिम षटक आपल्या भेटीस येईल. स्लॉग ओव्हरचं हे षटक मात्र असणार आहे. फुंडे विरुद्ध खारघर या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेली लढत. प्रेक्षकांची गर्दी हेच तर खरी या स्पर्धेचं यश आहे. मधुकरजी गंगावणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय. शरद बडेकर आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. साईराज म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. शरद देवघरे साहेबांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय व्यासपीठावर. त्याचबरोबर जनार्दनजी निमसे साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचा देखील सन्मान करावा ही विनंती. ओमकार प्रयत्न करतोय फटक्यांसाठी, परंतु हा चेंडू गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावला. धावफलक तिथे स्थिरावलंय 44. खारघर टीमसाठी एक्स्ट्राच्या खूप धावा आल्या तरी सुद्धा स्कोर कार्डवरती इतका मोठा धावसंख्येचा डोंगर पाहायला मिळत नाहीये.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय सायराजच्या विरोधात. आणखी एक डॉट चेंडू ओमकार कडून खेळला जातोय. धावा झाल्यात त्या 44. चार चेंडू मात्र शिल्लक आहेत. किती टार्गेट सेट केले जाणार खारघर टीम कडून फुंडे टीमच्या अगेन्स्ट. दोन्हीही ताकदवान टीम आहेत. विचार करू शकत नाही आपण की किती टार्गेट चेस होईल आणि किती टार्गेट पर्यंत खारघर टीम रोखेल समोरच्या टीमला, हे भाकीत आपण करू शकत नाही. ओमकार तिसरा चेंडू देखील डॉट. शरद देवगरे साहेबांचा सन्मान होतो या मंचावरती. स्वागत आपलं साहेब. 44 धावा मेगा ब्लॉक उद्याचा आजच मात्र लागलाय खारघर टीमला तीन चेंडूंवर. साईराज खूप चांगली गोलंदाजी करतोय. हेलिकॉप्टर शॉट पहा मिडविकेट आणि वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान काय क्षेत्ररक्षण आहे. ग्रामीण क्रिकेट का उंचावलंय याचं मूर्तिमंत उदाहरण दाखवलं ते मात्र प्रथमेश म्हात्रेकडून. का हा खेळाडू, या खेळाडूच्या बाबतीत आपण स्तुती सुमण जेव्हा समालोचक नेहमी उधळण करत असतात त्याच्यावरती, त्याचं उत्तम उदाहरण मात्र दाखवलंय ते प्रथमेश म्हात्रेनं क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. धावसंख्या झाले ती 46. हा चेंडू हवेत. प्रथमेश येतोय चेंडू खाली. झेल देखील टिपला जातोय ओमकारचा. दावा फक्त झाल्यात 46. डॉक्टर हरिश्चंद्रजी पवाळी त्याचबरोबर अजय गंगावणे साहेबांना विनंती करेल की आपण मंचावरती यावं. 46 धावा. ओमकार निराश आहे स्वतःवरती कारण ओमकारला माहिती आहे समोरच्या टीमनं मला खूप अतिरिक्त धावा दिल्या होत्या, माझ्या बॅटमधून धावा देखील येणं खूप गरजेचं होतं. हेच तर खरं क्रिकेट आहे. एखादी रात्र आपली असते, एखादा दिवस आपला असतो, आपल्या बॅटमधून खूप चांगले स्ट्रोक्स येतात. एखाद्या रात्रीमध्ये किंवा एखाद्या डेच्या स्पर्धेमध्ये कधी कधी खूप खराब चेंडू किंवा आपले फटके देखील फसतात. शेवटचा चेंडू साईराजनं मात्र अवघ्या 2 धावा दिल्यात. खूप चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये, अंतिम षटकामध्ये. इथे दिशा देण्याचं काम करण्याचं निश्चितच करत होता. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक विकेट मात्र जाते. खारघर टीम फक्त 46 धावा. फुंडे टीमला धावा करायचे 47. नेक्स्ट मॅच असेल पेन तालुक्यातील कलवे टीम आणि त्यांच्या विरोधात मात्र असेल तुर्भे टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय. आणखी एक नवी मुंबईमधील संघ तुम्ही पाहाल त्यांच्या विरोधात पेन तालुक्यातील कलवे टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यावं. आणि मी आता पाहुण्यांचं आगमन झालं या मंचावरती, त्यांचं स्वागत करण्याची विनंती करतोय. शरदजी देवगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. त्यानंतर मी विनंती करतोय डॉक्टर हरिश्चंद्र पवाळी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करेल. किशोर भुंडेरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. डॉक्टर हरिश्चंद्र पवाळी यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय. किशोर भुंडेरे यांना, अजय गंगावणे साहेब उपस्थित आहेत, मी विनंती करेल शरद बडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. अजय गंगावणे साहेब उपस्थित आहेत. पॅनल्टी धरून तुम्हाला निश्चितच पोहोचवतो तुमच्यापर्यंत. 46 धावसंख्येचं मला असं वाटतं टार्गेट आहे. 46 धावा झाल्यात 2 धावा पॅनल्टीच्या, 48 कंपल्सरी चेस म्हणजे 49 धावा तुम्हाला करायच्यात फुंडे टीमला. 30 चेंडूंमध्ये 49 धावा करायच्यात फुंडे टीमला. तीस चेंडू 49 धावसंख्येची गरज आहे. तुमचं 12th मन 4 ओवरला 44 होत्या, तिकडे कमिट झाले. थँक्यू. शंका असावी, जरूर असावी. 49 धावा 30 चेंडूंमध्ये. सलामीची जोडी त्वरित मैदानावरती पाठवा.
तुर्भे टीम च कैप्टन या उपस्थित भूषण पाटील। मी विनंती करते सुशांत मोकल कलवे टीम चा रायगढ़ भूषण ने या पुरस्काराने या वर्षी या खेळाडूला सन्मानित करण्यात आले। सुशांत मोकल आपण त्वरित नाणेफेकीसाठी यावं आणि आता मी कमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय। 30 चेंडू 49 धावसंख्येचा पाटला कशा पद्धतीने होणार, पहिल्यांदा कर्जत तालुक्यामध्ये दाखल झालंय आणि आज काल एका अगदी समालोचकाकडून मी ऐकलं की उद्याचं कमेंट्री बॉक्स हे सुप्रीमोचं कमेंट्री बॉक्स असणार आहे, कारण गत वर्षी या दोनही समालोचकांनी मात्र सुप्रीमो ही ट्रॉफी कव्हर केली होती आणि त्यातील द व्हॉइस ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट आदरणीय हरेशजी पंड्या सर मात्र आपल्यासमोर जोडले जात आहेत। 30 चेंडू 49 धावा कसा असणार आहे हा संघर्ष, फुंडे टीम बाजी मारेल की मात्र खारगड टीम, हे आपण ऐकूया हरेशजी पंड्या सरांकडून। तत्पूर्वी धन्यवाद, कुठेही जाऊ नका, आपण आनंद घेत राहा शिवजयंती चषक 2019 चा। खूप खूप धन्यवाद सर्व कर्जतवासियांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, सुस्वागतम। आपण बघत आहात प्रथम फेरीतला सामना फुंडे विरुद्ध खारगर आणि टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमाने ही स्पर्धा पूर्ण जगभरात पाहिली जाते। सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे, सुदामदादा पवाळी आणि त्यांचे सर्व टीम मेंबर्स यांच्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहेत। छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, त्यांचा विषयी तर पोवाडे गायले गेलेत, निबंध लिहिले गेलेत, आख्यायिका। आणि मला फक्त एक गोष्ट महाराजांबद्दल सांगावीशी वाटते की लखपती भरपूर झाले, हजारपती भरपूर झाले, अबजपती खूप झाले, परंतु छत्रपती एकच होते, एकच आहेत आणि एकच राहतील। तर छत्रपती शिवराय यांना वंदन करून आता आपण सुरुवात करूया। फुंडे विरुद्ध खारगर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आहेत, चांगलं वातावरण खेळामेळाचं। सर्व प्रेक्षक आज मोठ्या उत्साहाने इथे उपस्थित आहेत, एक झुंबड उडालेली दिसते या मैदानावर आणि या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत। आज 31 मार्च रोजी सर्व आपापले टार्गेट पूर्ण करत असतात आणि आज या टीमपैकी एखादी टीम आपलं टार्गेट पूर्ण करणार विजेतेपद प्राप्त करून, तर बघूया कुठला संघ होणार आहे। तर प्रथमेश आणि किशोर दोन आघाडीचे फलंदाज आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो विश्वास पाटील। तीस चेंडू 49 धावा, 5 षटकांचा सामना आहे। पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेज आहे आणि डावखुरं फलंदाज आहे प्रथमेश मात्रे म्हणून ज्याची ओळख आहे, भरपूर वर्ष विक्रोली या संघामध्ये तुम्ही पाहिलं, गावदेवी गावठण उरणसारख्या मोठ्या संघामध्ये तुम्ही पाहिलं आणि एक अम्ब्रेला फील्ड तुम्ही बघत आहात, छत्रीसारखा आकार यष्ट्यांच्या मागे। पाटील यांचा पहिला चेंडू आत आणण्याचा प्रयत्न होता, मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न नक्की केला होता प्रथमेश यांनी, थोडं चाचपडून खेळावं लागणार आहे। लगेच मोठा फटका पहिल्या चेंडूवर मारणं एक स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो, परंतु जम न बसता असा फटका मारणं हे धोकादायक ठरू शकते कधी कधी। आता एक धाव, पहिली आणि तिसरी स्लीप, एक गली आहे, एक पॉइंट शॉर्ट मिड ऑफ लॉंग ऑफ आणि याच बरोबर क्लीन बोल्ड, वेगवान स्टम्प टू स्टम्प चेंडू अजिबात समजू शकले नाहीयेत आणि किशोर घरत आले परत। जबरदस्त चेंडू, यष्टी वेदक गोलंदाजी आणि मानलं पाहिजे गोलंदाज विश्वास पाटील, विश्वासवर टाकलेला विश्वास हा नक्की त्याने सार्थ करून दाखवलाय आणि बाद केले ते किशोर यांना।
तर व्हाईट लाईनच्या पुढे बॅट्समॅन क्रॉस झाले पाहिजे याकडे लक्ष वेधू इच्छितो. किशोर गरत बाद होऊन परतलेत. धावसंख्या झाली ती एक एक गडी बाद. आपण बघत आहात शिवजयंती चषक. कडाव कर्जत इथे ही स्पर्धा खेळली जाते. सुदामदादा पवाळी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मिळून हा भव्य शिवजयंती उत्सव साजरा केला आहे क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. परत एकदा चांगली उसळी घेतली होती त्या चेंडूने. हिटिंग द डेक ज्याला म्हणतो आपण क्रिकेटमध्ये त्या प्रकारचा चेंडू. चांगलं बॉलिंग ॲक्शन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिधममध्ये दिसतोय तो विश्वास पाटील. बॉलिंग रनअप त्याचा जर बघितला तो जेव्हा धावतो तेव्हा ती रिधम बघणं नक्कीच एक नेत्रदीपक असं दृश्य आहे. परत एकदा फलंदाजाला कळून दिलं नाहीये चेंडू आला कधी गेला कधी. जणू काय प्रश्न मराठीमध्ये विचारला उत्तर इंग्रजीमध्ये भेटतोय. आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. परत एकदा स्मूथ बॉलिंग ॲक्शन ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची गोलंदाजी. 49 धावांचं लक्ष. धावसंख्या 1. पायचीचं अपील केलं जाते मात्र ते अपील फेटाळलंय. चेंडू जातोय सीमारेषेकडे आता मात्र कुठेतरी थांबवलं जाते. 2 धावा पूर्ण केल्या. 3 धाव होणार नाहीये. लेग बायचा इशारा पंचांमार्फत. धावसंख्या पोचते ती आता 3 एक गडी बाद. 3-1. चांगला गणवेश दोन्ही संघांना तुम्ही बघत आहात. विश्वास पाटील प्रशांत एक सोपा झेल दिला होता मात्र तो झेल होऊ शकला नाही आणि इथे 2 धावा वेगात धावून पूर्ण करतायत आणि 3 धाव सुद्धा पूर्ण करतील. हा क्रिकेट आहे. कधी तुम्ही जिंकणार कधी आम्ही जिंकणार कधी तुम्ही हावी होणार कधी आम्ही हावी होणार. तुम्हाला क्रिकेट येते तर आम्हाला पण क्रिकेट येते. तुम्ही खेळा आम्ही खेळतोय खेळूया. 1 षटक 6 धावा 1 गडी बाद. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्रक्षणावर प्रेशर आणायचा प्रयत्न केला होता आणि प्रथमेश याला मानलं पाहिजे. चांगली साथ दिली त्याने नवीन फलंदाज प्रशांत यांना. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा झालेत. आता 43 धावांची गरज आहे आणि षटक उर्वरित आहेत ते 4. 24 चेंडू 43 धावा. शिवजयंती चषक 2019 आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. पाहुण्यांचं आगमन होतोय. आदरणीय संतोषदादा मोहिते नितीनजी झांजे साहेबांना विनंती करेल आपण मंचावरती यायचंय. आणि नेक्स्ट मॅच कलवे टीमचा कॅप्टन सुशांत मोकल रायगड भूषण सुशांत मोकल आणि त्याच्या विरोधात भूषण पाटील तुर्भे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी या. विलंब अजिबात करू नका. जिते टीम आहे सॉरी कलवे टीम नाहीये जिते टीम आज खेळणार आहे आणि जितेच्या विरोधात तुर्भे टीम. जिते टीमचा कॅप्टन आलाय. तुर्भे टीमचा कॅप्टन देखील भूषण या ठिकाणी उपस्थित आहे. नाणेफेकीचा कौल होईल. पुनश्च आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये हरीश सरांकडे. खूप खूप धन्यवाद समीर सोमणे. नवीन षटकाला सुरुवात होत आहे आणि गोलंदाज आहेत जयेश पाटील. पाटील यांचा पहिला चेंडू अतिशय देखणा असा ऑफ ड्राईव्हचा फटका. बॅटच्या मधोमध घेऊन चेंडूला ड्राईव्ह करणं हे प्रत्येक फलंदाजाचं एक स्वप्न असते. मग तो कव्हर ड्राईव्ह असो ऑफ ड्राईव्ह असो ऑन ड्राईव्ह असो. तर धावसंख्या 7-1 गडी बाद. आणि आता डावखुरा प्रथमेश सामोरे जातोय तो जयेश आहे ना. तर सामोरे जातो प्रथमेश. चांगला स्टान्स.
राइट आर्म राउंड द विकेट मोटा फटका मारा प्रयत्न मात्र पदल आलित अजिबा बढ़ा नवत एखाद चांगल फटक्याला चांगल पदल आलित्य ये जबाबदार असते कारण पदल आलित्य जर चांगल असला तर चांगला फटका मारण्यासाठी एक चांगल्या सुस्थितीत फलंदाजाला येण्यासाठी ती मदत होते मात्र ते बघायला मिळालं नव्हतं. सात धाव एक गडी बाद. चेंडू हवेमध्ये राहिलाय. 21 चेंडू 41 धावांची गरज आहे. समीकरण मोठं आहे. 20 चा फरक आहे मात्र 20 चा फरक कधीही भरून काढता येईल. 21 चेंडू 41 धावा आणि दोन्ही फलंदाज एकमेकांशी संवाद साधतायत. प्रशांत खेळतोय 6 धावांवरती 5 चेंडूला सामोरे गेलाय. प्रथमेश खेळतोय 2 3 धावांना सामोरे गेलाय. जयेश पाटील हे गोलंदाजी करतायत. 3 चेंडू आतापर्यंत. सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. जबरदस्त उत्साह आज सॅटरडे नाईट. चेंडू मागे गेलाय मात्र निर्धाव चेंडू भरपूर बघायला मिळालेत या सामन्यामध्ये. आधी विश्वास पाटील नंतर जयेश पाटील. पाटील अँड पाटील दोघांनी चांगली गोलंदाजी केली आणि धावगतीला वेसण घातली आहे हे मात्र नक्की म्हणावं लागेल. 8 धावा 1 गडी बाद. ओव्हर द विकेट परत एकदा द्रुतगतीचा चेंडू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगला टप्पा हा टाकतोय. चेंडूला पिच करतोय चांगला. दोन्ही गोलंदाजांचं नक्कीच कौतुक करावं असं वाटते. चांगला सरावामध्ये आहेत आणि जर सराव चांगला असेल तर नक्कीच तुम्ही मैदानामध्ये जेव्हा खेळताना ते दिसून येते दिपून येते. 8 धावा 1 गडी बाद. परत एकदा निर्धाव चेंडू. जयेश पाटील षटक संपलेलं आहे तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 1 गडी बाद. आणि आता धावा हवेत ते 41 आणि चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 18 चेंडू 41 धावा आणि पॉवर प्ले बॅटिंगचा पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. पंच अभिषेक दाखवत आहेत जे आता बॉलर एंडला उभे आहेत आणि स्ट्रायकर एंडला अंपायर आहेत कौशल गुरव. नवीन षटक घेऊन येतोय तो ओमकार पाटील. व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय संतोषदादा मोहिते नितीनजी झांजे साहेब यांचं स्वागत. सुरेश ठोंबरे आणि ऋषिकेश लबडे यांना विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या षटकामध्ये सुवर्ण संधी समोरून चालून आलेली आहे. जसा शॉपर स्टॉपचा सेल वर्षातनं दोनदाच येतो फेब्रुवारी आणि ऑगस्ट तसे पॉवर प्लेचे जे ओव्हर आहेत ते 2 आहेत. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि दुसरा षटक क्रमांक 2 किंवा 3 मध्ये फलंदाजी करणारा संघ घेऊ शकतो. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये प्रेशर वाढत असताना हा पॉवर प्ले घेण्यात आलाय. प्रथमेशला या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटावे लागणार. पहिल्या 2 षटक मध्ये वरचष्मा राहिलाय तो म्हणजे खारघर संघाचा. मात्र कुठलंही नाटक असो पिक्चर असो त्यात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असतो आणि उत्तरार्ध नेहमी चांगला असतो असं आपण म्हणतो. तर बघायचं आहे उत्तरार्ध कसा असणार आहे कारण शेवटचे 18 चेंडू 41 धावा. आपण बघत आहात शिवजयंती चषक 2019. पहिला चेंडू मिडॉनच्या दिशेने ड्राईव्ह केलं होतं 1 धाव. 17 चेंडू 40 धावा. धावसंख्या 9 1 गडी बाद. प्रथमेश खेळतोय 3 प्रशांत खेळतोय 6. 17 चेंडू 40 धावा. चेंडू आणि धावांमध्ये 23 फरक आहे. 4 मोठे षटकार किंवा 6 चौकार पाहिजे तरच ही धावसंख्या निघेल. मात्र
बघायचं कुठल्या पद्धतीने डावपेच आखतोय तो प्रशांत. परत एकदा रेंजमध्ये आला नव्हता चेंडू, मात्र एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव वेगाने पूर्ण करायला मागत होते परंतु नाकारली दुसरी धाव. दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा एक गडी बाद, 16 चेंडू आणि 39 धावांची गरज. ओमकार पाटील यांनी पहिले दोन चेंडू चांगले टाकलेत. खारकर संघाला एकच गोष्ट पाहिजे, ते म्हणजे चौकार आणि षटकार जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करावे, वाईड बॉल नो बॉल कंट्रोल करावे आणि बाकीचं काम होऊन जाईल. दुसऱ्या बाजूला फुंडे संघाला थोडी जास्त मेहनत करावी लागणार आहे. अगदी पायांवर आक्रमण आणि याचबरोबर पायचीत, विकेट टू विकेट गोलंदाजी. बुंदा मारायचा प्रयत्न होता आणि प्रथमेश आधीपासूनच त्यांचं पदलालित्य साथ देत नव्हतं आणि बाद होऊन परततायत ते प्रथमेश आणि मोठा बळी मिळवतोय तो ओमकार पाटील. प्रथमेश बाद होऊन परततोय 3 धावांवर आणि त्याची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय फुंडे संघासाठी कुणाल घरत. दुसऱ्या बाजूला प्रशांत आहे. गोलंदाजी कशी करावी हे दाखवून दिलंय. मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये स्टंप टू स्टंप गोलंदाजी ही वाखंडयोग्य गोलंदाजी म्हटली गेलीय, कारण जेव्हा तुम्ही चेंडू यष्ट्यांवर ठेवता तेव्हा फलंदाजाला भाग पाडता खेळण्यासाठी. फलंदाज चांगला खेळला तर त्याचा फायदा आहे, परंतु जर फलंदाज चांगला नाही खेळला तर नक्कीच त्याची गडी आपण मिळवू असे दृश्य तुम्ही भरपूर वेळा आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सुद्धा बघितले आहेत. आणि तसाच एक यष्टीभेदक चेंडूवर ओमकार पाटील, जल्लोषाचं वातावरण आता खारघर कॅम्पमध्ये. 10 धावा 2 गडी बाद, 15 चेंडू आणि 39 धावा, 15 balls 39 to win. यष्ट्यांच्या जवळ येऊन मारा, चेंडू हवेमध्ये गेला रॉकेट सारखा आणि स्वतः चांगला झेल टिपतोय ओमकार पाटील. एकमेकांना मिठी मारतायत, एकमेकांना अभिनंदन देत आहेत. नक्कीच हा संघ अभिनंदनाचा पात्र आहे, कारण संघ सहिष्णुता ज्याला आपण म्हणतो ते या संघामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि एकानंतर एक फलंदाज बाद होऊन परततायत. आता बाद होऊन परतलाय तो कुणाल घरत आणि तो सुद्धा बाद झालाय तो शून्यावर. नवीन फलंदाज आहे योगेश. 10 धावा 3 गडी बाद. क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे असं म्हटलं जाते, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की जर फलंदाजाच्या बॅट तळपत्या तलवारीसारखे असतात तर गोलंदाजाच्या हातातले जे चेंडू आहे ते सुद्धा मुलुख मैदानी तोफापेक्षा कमी नाही आहेत, ते आज दाखवून दिलंय. हॅट्रिकच्या उंबरट्यावर आताचा हा स्टायलिश असा हा कव्हर ड्राईव्हचा फटका, मात्र अतिशय चांगली एल्बो पोझिशन होती आणि धावबादच्या रूपाने फलंदाज बाद होतोय तो प्रशांत. त्याला धाव हवी होती, स्ट्राईक हवी होती, मात्र कुठेतरी ती स्ट्राईक योगेशने दिली नाही आणि बाद होऊन तो परततोय. ओमकार पाटीलच्या षटकामध्ये सर्व काय घडतंय बिघडतंय. 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद झाले, त्याची हॅट्रिक हुकली आहे, परंतु हॅट्रिक हुकल्याचा नक्कीच त्याला दुःख नसेल, कारण आपल्या संघासाठी त्याने फलंदाजीचा कंबरड मोडून टाकलं आहे असं म्हणावं लागेल. 11 धावा 4 गडी बाद, तृतीय षटक आणि नवीन फलंदाज विश्वजीत. तेरा चेंडू शिल्लक आहेत, 38 धावा. आताचा स्ट्रायकर यांच्या अंपायरच्या बाजूने दाखवून दिलाय आपली चुणूक फलंदाजीमध्ये तो योगेश यांनी आणि चांगल्या टायमिंगमुळे तो चौकार शक्य झालाय. तर षटक झाले 3 धावसंख्या 15, गडीबाद झाले 4, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी धावा हवेत ते 34. अतिशय चांगला बॅटला स्वाईप केलं होतं, अगदी खांद्याच्या हाईटपर्यंत आलेला हा चेंडू आणि चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन बघायला मिळालं होतं.
12 चेंडू 34 धावा। मी विनंती करतो आहे आदरणीय संतोष दादा मोहिते यांना की पुढील मॅचचा आपण नाणेफेकीचा कौल करावा। दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत, जिते टीमचा कॅप्टन आणि तुर्बे टीमचा कॅप्टन। संतोष दादांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे। नेक्स्ट मॅच होईल तुर्बे विरुद्ध जिते। दुसरा षटक घेऊन येतो विश्वास पाटील, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं आणि त्याचा एंड बदलण्यात आलाय, कारण संघनायकाला माहित आहे विश्वास कुठल्याही बाजूने गोलंदाजी केली तो चांगलीच करणार आणि त्याला समोर जातोय तो विश्वजीत। पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय मिडविकेटच्या दिशेने, एक धाव पूर्ण केली आहे। 11 चेंडूमध्ये आता धावा हवेत ते 33, प्रत्येक चेंडूवर 3 धावा काढावे लागणार आहेत योगेश आणि विश्वजीत यांना। वारा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने वाहतोय आणि नक्कीच हे पुढचे 5 चेंडू योगेश कुठल्या पद्धतीने खेळतोय त्याच्यावर या सामन्याचा निकालावर परिणाम होणार आहे। 11-33 खूप चांगली खेळपट्टी आपण बघत आहोत, भरपूर सामने झालेत गेल्या 4 दिवसांमध्ये आणि टणक अशी खेळपट्टी। मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र दोन प्रकारचे फलंदाज असतात। एक फलंदाज असा असतो जो चेंडू टप्पा पडल्यानंतर त्याला रीड करून खेळतात आणि एक चांगला फलंदाज तो असतो जो गोलंदाजाच्या हातातून जेव्हा चेंडू सुटतो तेव्हा त्याला वाचायचा प्रयत्न करतो। मात्र दोन्ही शैलीचे फलंदाज क्रिकेटमध्ये यशस्वी झालेत, परंतु इथे कुठेतरी व्यवस्थित त्या चेंडूचा मोजमाप घेतला नव्हता आणि म्हणून कॉन्फिडंट शॉट बघायला मिळाला नव्हता। धावसंख्या 17-4 गडी बाद 32 गरज। शफल होऊन खेळायचा प्रयत्न, बघा त्या चेंडू मागे जातोय लेग स्लिपला वाईड। अवंतर धावसंख्येमध्ये भर पडणार नक्कीच आणि धावसंख्या आता 4 गडी बाद 19, 30 धावांची गरज आहे। 10 चेंडू 30 धावा, प्रत्येक चेंडू मागे 3 धावा काढावेच लागणार। चौकार षटकारांची आतिषबाजी आता नाही बघायला मिळाली तर कधी मिळेल। आता जा मोठा फटका आणि याच बरोबर दणदणीत षटकार। सुरुवात झालेली आहे, अगदी चांगला टायमिंग, यापूर्वी त्याने चौकार सुद्धा मारला होता आणि आता षटकार मारून आपला वचपा काढतोय की काय। 25 धावा 4 गडी बाद 24 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत ते आता 9-9-24। उर्वरित 3 चेंडूमध्ये जर 1-2 षटकार किंवा चौकार आले तर हा सामना गरम होईल आणि सामना जेव्हा गरम होतो तेव्हा प्रेक्षकांना मजा येते। सामना गरम झालेला आहे, लांब लचक षटकार योगेशच्या बॅट मधून। स्ट्रोक सिलेक्शन त्याने डायरेक्ट CSMT चे मला वाटतंय काचा फुटतील की काय त्या बिल्डिंगचे असं वाटलं। नक्कीच दाखवून देतो योगेश, शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही। नुकतंच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय मनोहर शेठ थोरवे साहेबांचं या शिवजयंती चषक 2019 मध्ये सहर्ष स्वागत दादांच्या वतीनं। मॅच मध्ये आता रंगतदार स्थिती, 8 चेंडू 18 धावा। आता याची गरज होती का, 2 धावा पूर्ण करतोय योगेश। धावसंख्या झाले 33, आता 7 चेंडू 16 धावा। कुठे इक्वेशन 11-33 होतं आणि 7-16। दोन्ही फलंदाजांनी दाखवलंय की खेळपट्टीवर जर उभे राहिलो तर धावा निघतील। योगेशला मात्र मानलं पाहिजे, त्याने दाखवून दिलंय काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते आणि ते त्याने लावून दाखवलंय। 7 चेंडू 16 धावा फुंडे, फुंडेचा फंडा क्लिअर आहे।
आताचा हा वेगवान चेंडू मात्र वाइड बॉल जास्त गति कधी कधी घातक ठरू शकते हाईवे वर सुद्धा लिहिले असते अति घाई जीव नाही तर सात चेंडू पंद्रह धावा फुंडे विरुद्ध खारगर असा हा रंगतदार सामना प्रथम फेरीतला मोटा फटका लांब लचक षटकार चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर आणि या षटकामध्ये विश्वास पाटील चा हे षटक नक्कीच आठवणीत ठेवणार योगेश कारण आता चेंडू शिल्लक आहेत सहा आणि धावा आहेत ते नऊ यालाच क्रिकेट म्हणतात दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर उभे राहिले चेंडू येईल दाखवून दिला गली बॉय नक्कीच त्यांनी बघितलंय अपना टाइम आएगा बल्ला लेकर आया है तो सिक्स मार के जाएगा ते दाखवून दिलंय सात चेंडू नऊ धावा सामनाचं पूर्ण कलाटणी मिळवून देणारा असा फलंदाजीचा प्रात्यक्षिक योगेश स्ट्रोक सिलेक्शन मात्र त्याचं चांगलं होतं त्याला माहित आहे प्रत्येक चेंडूला मैदानाच्या बाहेर मी मारू शकत नाही परंतु जेव्हा चेंडू स्वैर असेल खराब असेल तेव्हा त्या चेंडूला मात्र नक्की मी मैदानाच्या बाहेर पाठवणार आणि माझ्या संघासाठी जास्तीत जास्त धावा काढणार हे दाखवून दिलं योगेश यांनी आता मात्र विश्वजीतनी त्याला साथ द्यायला हवी शेवटचा षटक घेऊन येतो तो मुकुंद पाटील आणि त्याला सामोर जातो तो विश्वजीत सहा चेंडू नऊ धावा कंपल्सरी चेज आहे याकडे लक्ष वेधू इच्छितो सहा चेंडू नऊ धावा आपण बघत आहात शिवजयंती चषक 2019 क्रिकेटचा धूमधडाका कडाव येते पहिला चेंडू आणि विश्वजीत खडखटाक बॅटचा चेंडूवर अटॅक खडखटाक सर्वात लांब सिक्स त्याने मारलाय गेल्या दीड ओव्हर मध्ये चेंडूला सुद्धा मैदानाच्या बाहेर जात असताना गुदगुल्या व्हाव्यात असं दृश्य निर्माण झालंय 46 चार गडी बाद जो संघ सामना जिंकेल की काय हे प्रश्न होता आता मला वाटलंय दोन चेंडू ठेवून जिंकतील 46 चार गडी बाद 46 आता तीन धावा पाहिजेत आणि कंपल्सरी चेज आहे विश्वजीत एका बाजूला समईच्या वातीसारखा तेवत होता आता तो सुद्धा सल्फर डायऑक्साइड सारखा पेटलाय याच बरोबर सामना जिंकलाय सहा गडी राखून आणि दादांनी झेल घेतलाय एका हाताने ऐतिहासिक विजय जबरदस्त फलंदाजी विश्वजीत नक्कीच ऍक्शन रिप्ले कवरच्या वरून अगदी काल हुपरची आठवण करून दिली आणि ज्या पद्धतीने तो षटकार खेचला आणि दादांनी तो झेल घेतला म्हणजे तो ऐतिहासिक षटकार होता आणि योगेश